इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज असलेल्या जेम्स अँडरसनने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. कोणत्या संघाबरोबर आणि कधी अंतिम सामना खेळणार याबद्दलही माहिती दिली. अँडरसनच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर मात्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं महारेकॉर्ड आता अबाधित राहणार आहे. अँडरसन हा सचिनचं रेकॉर्ड सहज तोडू शकत होता, मात्र आता असं होणं शक्य नाहीये. जुलै महिन्यात वेस्ट इंडिज विरोधात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर अँडरसन हा क्रिकेटमधून निवृत्त होईल. कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल 700 विकेट्स घेणारा अँडरसन हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. अँडरसनने आतापर्यंत एकूण 187 कसोटी सामन्यामध्ये 700 विकेट्स घेतलेल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अँडरसन हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर या यादीत श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथैया मुरलीधरन पहिल्या क्रमांकावर आहे आणि मुथैया मुरलीधरनने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 800 विकेट्स घेतलेल्या आहेत. तर या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या शेन वॉर्नने एकूण 708 एवढ्या विकेट्स घेतलेल्या आहेत आणि यानंतरच अँडरसनचा नंबर लागतो. अँडरसन म्हणाला की देशाचं प्रतिनिधित्व करताना माझ्यासाठी ही 20 वर्ष अविश्वसनीय अशीच राहिली आहेत. आता इथून पुढे इंग्लंड संघासाठी खेळणं माझ्याकडून शक्य होणार नाही, कारण आता बाजूला होण्याची आणि दुसऱ्या खेळाडूंना त्यांचं स्वप्न साकार करू देण्याची हीच योग्य वेळ आहे आणि तेच मी आता केलं आहे. यापेक्षा दुसरी कोणती मोठी गोष्ट नाही असं मला वाटतं. येत्या 10 ते 14 जुलै दरम्यान इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये पहिला कसोटी सामना हा लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. सर्वात जास्त कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर हा पहिल्या क्रमांकावर आहे, तर जेम्स अँडरसनचा दुसरा क्रमांक लागतो. सचिनने आतापर्यंत 200 कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरील जेम्स अँडरसनने आतापर्यंत 187 कसोटी सामने खेळलेले आहेत. जुलै महिन्यातील अखेरचा कसोटी सामना हा जेम्स अँडरसनच्या कारकिर्दीतील 188 सामना असेल. चेंडू स्विंग करण्याची जबरदस्त क्षमता असणाऱ्या अँडरसनने 2015 अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्याने 194 वन डे सामन्यामध्ये 269 विकेट्स घेतल्या, तर 19 T20 सामन्यात त्याच्या नावावरती 18 विकेट्स आहेत. याशिवाय 296 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात अँडरसनने 1114 एवढ्या विकेट्स घेतलेल्या आहेत. पण निवृत्तीच्या घोषणेनंतर आता अँडरसनच्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम मिळाला. तर मंडळी, यांसारख्याच विषयांबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.